नमस्कार, मी तन्मयी मंडळे. दिनमान न्यूज मध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तक बातमी. एक नजर हेडलाइन्स वर. दापोडी पिंपरी मेट्रो लवकरच धावणार, 70% काम पूर्ण. पूरग्रस्त नागरिकांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन. व्यापाऱ्याचे अपहरण करते, 12 तासाच्या आत जेरबंद. आणि पुणे मुंबई महामार्गावर अपघात, 1 ठार 2 जखमी, एकावर उपचार सुरू. पुणे मेट्रोचे काम पिंपरी चिंचवड शहरात युद्ध पातळीवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील सुमारे 70% काम पूर्ण झाले असून शहरातील सर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 19 अखेर मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येईल अशी माहिती पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे यांनी दिली आहे. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी घेण्यासाठी मेट्रोचे 2 कोच नागपूर येथून मागवण्यात येणार आहेत. सध्या एका मेट्रोमध्ये 3 कोच असणार आहेत. मात्र भविष्यात लोकसंख्या आणि मेट्रोच्या प्रवासात होणारी वाढ लक्षात घेता ही कोच संख्या 6 वर नेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मेट्रो धावू शकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आंबिलोडा परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचे विभागीय आयुक्त कार्यालय येथे लक्षणीय धरणे आंदोलन आज करण्यात आलंय. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे आंबिलोडा परिसरात अनेक वसाहतींमध्ये अनेकांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले. जीवनोपयोगी वस्तू, मुलांच्या शाळेच्या वह्या, पुस्तकं उद्ध्वस्त झालेत. भिंती पडल्या, सर्व सामानांचे नुकसान झालेत. 1.5 महिना झाला तरी मदत पोहोचलेली नाही. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, शैक्षणिक दाखले, कागदपत्रांचे झालेले नुकसान बघता तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र शासकीय केंद्र उभं करावे आणि कागदपत्रे मोफत उपलब्ध करून द्यावीत. 25 सप्टेंबरला आंबिलोडा परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे ओढ्यामध्ये पाणी घुसून ओढ्याच्या आजूबाजूला ज्या अनेक कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये अत्यंत घरांपासून तर संसाराच्या जीवनोपयोगी साहित्याच्या पासून सर्व वस्तूंचं नुकसान झालं आहे. आज जवळपास 1.5 महिना झाला आहे, तरीसुद्धा अजूनसुद्धा नागरिकांपर्यंत सरकारनं ज्या पद्धतीची मदत पोहोचवायला पाहिजे होती ती मदत अजून पोहोचलेली नाही आहे. सरकारनं जी 15,000 मदत देणं जाहीर केलं त्याच्यापैकी 5,000 मदत काही नागरिकांना मिळालेली, काहींना 15,000 मिळाली, पण अनेकांची अजूनही 10,000 मदत मिळाली नाही आहे. अनेकांचे पंचनामे झालेले नाही आहेत, ते पंचनामेसुद्धा ते अजून 1.5 महिन्यानंतर करू शकलेले नाही आहेत. 15,000 ही मदत तात्काळ देण्याची मदत होती, ती सुद्धा लोकांवर पोहोचू शकली नाही. आमचं म्हणणं आहे, जर त्यांनी 15,000 तात्काळ मदत केली जरी असती तरीसुद्धा जेवढं नुकसान झालेलं आहे ते नुकसान 15,000 कोणीच भरून काढू शकत नाही. आमचा अख्खा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. आयुष्यभराच्या कष्टानं कष्टकरी कामगारांनी संसार जुळवला होता, तो पूर्ण या पुराच्या पाण्यानं उद्ध्वस्त केलेला आहे. तर 15,000 मदतीवर आम्ही तो संसार उभा करू शकलो नसतो. तर सरकारनं ज्या पद्धतीनं 29 ऑगस्ट 2019 सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याला जो पूर आला होता त्याच्यासाठी एक विशेष मदत म्हणून GR काढला होता, तर त्या धर्तीवर इथे सुद्धा आंबिलोड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते बघून एक विशेष मदत देण्याची गरज होती. परंतु स्थानिक नागरिक, आमदार, खासदार, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापासून तर प्रशासनापर्यंत एवढ्या गंभीर असंवेदनशीलतेनं हा प्रश्न हाताळण्यात आलेला आहे की अजूनही लोकांपर्यंत मदत पोहोचलेली नाही आहे आणि जी मदत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये कोणीही संसार उभा करू शकत नाही. आमची हीच मागणी आहे की आमची मागणी होती की मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विशेष मदत आमच्यापर्यंत देण्यासाठी एक GR काढावा, परंतु आता राष्ट्रपती राजवट आहे. आमचं म्हणणं आहे की राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपती जे कोणी करू शकत असेल त्यांनी एक विशेष GR काढून तात्काळ आमच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. आमची मागणी आहे की 30,000 अतिरिक्त मदत केली पाहिजे. आमची मागणी आहे ज्या विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, शाळा कॉलेजच्या सामानाचं नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ शालोपयोगी वस्तू दिल्या, सर्व पुस्तकं आणि सगळ्या शालोपयोगी वस्तू सरकारनं पुरवल्या पाहिजे. ज्या पद्धतीनं सांगली, कोल्हापूरला 3 महिन्यासाठी वीज बिलांना स्थगिती दिली होती त्या पद्धतीनं इथंही आंबिलोड्यामध्ये येणाऱ्या 3 महिन्यांसाठी वीज बिलं माफ केली पाहिजे. मार्केट यार्ड बाजारामधून शुक्रवारी रात्री 10 वाजता कांतीलाल गणात्रा वय 65 वर्ष हे दुकानातून घरी परतत असताना रात्री 3 इसमांनी काळ्या रंगाच्या 4-चाकी वाहनामध्ये जबरदस्तीने त्यांना डांबून अपहरण केलं. अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. आरोपींच्या मागणीची पूर्तता करून पोलिसांनी तब्बल 12 तासांच्या आत या 3 आरोपींना जेरबंद केले व 4th आरोपीचा शोध सुरू आहे. कांतीलाल गणात्रा हे नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या दुकानावरून दुचाकीने घरी जायला निघाले. त्याच्या मुलाला 2 कोटी मागणी केली. जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर गणात्रा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. ठरल्याप्रमाणे सदरची खंडणी रोख रुपयात चांदणी चौक येथे देण्याचे ठरले. त्याप्रमाणे गणात्रा यांच्या मुलांनी ती रक्कम चांदणी चौक येथे ठेवली.
परंतु आरोपींना पोलीस त्यांचा मागोवा घेत असल्याचे समजू शकले नाही. रक्कम घेण्याकरिता आलेल्या आरोपींनी पैशाची बॅग घेऊन दुचाकीवर पळ काढला व इतर साथीदार फॉर्च्युन गाडीतून बसार होताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुणे शहरातील मार्केट यार्डमध्ये मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एक कांतीलाल गणात्रा या 65 वर्षीय व्यापाऱ्याचा त्यांच्या घराच्या जवळच 2 व्यक्तींनं एका काळ्या रंगाच्या गाडीतून अपहरण केल्याची घटना काल रात्री 11:00 घडली. ही घटना घडल्यानंतर तत्काळ त्याच्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी सदर व्यक्तीच्या सुटकेसाठी तत्काळ ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. त्याच वेळेला याबद्दलची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम झालं आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये 363, 364, 386, 387, 334 या क्रमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे मुंबई महामार्गावर बुलेरो आणि कंटेनर यामध्ये जोरात धडक झाली असून यामध्ये एक ठार तर उपचारादरम्यान दुसऱ्याचा मृत्यू झाला असून 2 जखमी झाले आहेत. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर लोणावळा नजीक सिंहगड कॉलेजसमोर कंटेनर आणि बुलेरो गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई लेनवर एक ठार तर 2 गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना ट्रॉमा सेंटरला दाखल केलेलं आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि देवदूत रेस्क्यू देखील दाखल झालेले आहेत. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. बाणेर रस्त्यावरील नो पार्किंगच्या कारवाईमुळे लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या पोलीस यंत्रणेने अखेर पुणे पालिकेचे कान टोचले. पोलीस बंदोबस्त देतो म्हणून मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या इमारतींच्या पार्किंगच्या व्यवसायावर कारवाई करावी असे पोलीस आयुक्त कार्यालयाने पालिका प्रशासनाला कळवले आहे. पोलीस आयुक्ताकडून आलेल्या सूचनेमुळे बांधकाम विभाग, पतविभाग, आकाशचिन्ह विभाग यांनी याबाबत काय कारवाई केली आहे याचा अहवाल व सद्यस्थितीची माहिती येत्या 20 नोव्हेंबरपूर्वी कळवावी अशी सूचना महानगर आयुक्त कार्यालयाने संबंधित खात्याला दिल्या आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणामुळेही पार्किंगला अडचण येत असल्याचे दिसत आहे. तर वाहतुकीला अडथळे ठरणारे विजेचे खांब हटवण्यासाठी लवकरात लवकर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे. तसेच पालिकेला आवश्यक असलेल्या पोलीस परवानग्या 24 तासात देण्याबाबतही पोलीस यंत्रणेने सांगितलं आहे. कचरा कोंडीचे शहर ही पुण्याची ओळख पुसण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. स्वच्छ पुण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्चही महानगरपालिका करते. मात्र ऐकतील ते पुणेकर कसले, सध्या ही समस्या पुण्यामध्ये भेडसावत आहे. आता पुणेकरांना आपल्या गाण्यातून कचरा समस्येचा संदेश देणारा हा पालिकेचा स्वच्छता कर्मचारी पुणेकरांना चांगलाच भावलाय. पर्वती परिसरात स्वच्छता सेवक असलेला महादेव जाधव हे आपल्या सुरेल गाण्यातून ही कचरा समस्या झाडणकाम करताना मांडतात आणि रस्त्याने जाणारे पुणेकर तेवढ्याच आत्मीयतेने ते ऐकून त्यांना दादही देत आहेत. जाधव यांचा हा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. थैलियां चार लेके पूना शहर का सारा सब्जी बाजार लेके पूना शहर का सारा सब्जी बाजार लेके कैरी बैग ये प्लास्टिक वाला इसको आदत कर डाला कैरी बैग ये प्लास्टिक वाला इसको आदत कर डाला आदत ने ले ली सबकी जान गौर से सुनिए मेहरबान हाँ कचरा सूखा और गिल्ला सबने मिला कर डाला कचरा सूखा और गिल्ला सबने मिला कर डाला
कचरे ने ले ली सबके जान, गौर से सुनिए मेहरबान। पुरातन नाणी प्रदर्शनामध्ये याही वर्षी अनेक लोकांनी हजेरी लावली। यामध्ये निरनिराळ्या वस्तू तसेच हजारो वर्षांपूर्वीच्या नोटा, पुरातत्वीय वस्तूही पाहायला मिळणार आहेत। तसेच यामध्ये खरेदी विक्रीही चालू असणार आहे। या प्रदर्शनात 50 जवळपास स्टॉलची मांडणी केली आहे। यामध्ये शिवकालीन तसेच मुघल वापरातील वस्तूचाही समावेश आहे। त्याचबरोबर ब्रिटिशकालीन नोटा, नाणी, सर्व देशातील सध्याचे चलन तसेच प्राचीन चलनाचाही समावेश आहे। अँटिक वस्तूच्या चाहत्यांसाठीही वस्तूंचा लिलावही करण्यात आला आहे। काही नाही, मला लहानपणापासून पाहायचा नुसतं छंद आहे, कारण की यांची किंमत जास्त आहे, त्याच्यामुळे मला जे आवडेल ते कॉईन मी आपलं जमा करतो। आणि काही नवीन काय असतील, जसं हे बर्थडे नोट वगैरे आली ते आता नाही का, एक मुलाची आणि एक लग्नाची, तर ते आता घेऊन टाकली, बाकी काही नाही त्यासाठी। मी कलेक्शन करतो पण एवढं नाही आहे, फार मोठे मोठे तिथे मी किरकोळ आहे, मला जे आवडलं एखादं कॉईन घेतो मी असं, बाकी काही नाही। दर वेळी जेव्हा पण भरता येतं तर त्यावेळेस मी येतो आणि एक राऊंड मारून जातो। पुणे मुंबई महामार्गावरील इतिहासकालीन वास्तू महाभारतातील पांडव अज्ञातवासात असताना एक दिवस आणि एक रात्र ज्या सह्याद्रीच्या कुशीत डोंगरात वास्तव्य केलं त्या पांडवकालीन घोराडेश्वर स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडच्या सेंट जोसेफ स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जुन्या पुणे मुंबई मार्गावरील इतिहासकालीन वास्तू महाभारतातील पांडव अज्ञातवास करताना एक दिवस आणि रात्र ज्या सह्याद्रीच्या कुशीत डोंगरात वास्तव्य केलं होतं त्या पांडवकालीन घोराडेश्वर स्वच्छता मोहीम यांनी चालू केली आहे। यात पाण्याच्या टाक्या, दगड, कागद, रिकाम्या आजूबाजूला फेकलेल्या डबा, बाटली, केर कचरा श्रमदान करून एका जागी जमा करून त्याला नष्ट करण्यात आलं आहे। अभ्यासाचा एक भाग आणि मुलांना स्वच्छतेची गोडी लागून परिसर सुंदर दिसावा म्हणून एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली आहे। यात शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी भाग घेतला। मुलांच्या या कार्याची प्रशंसा पंचक्रोशीत होऊ लागली आहे। आम्ही घोरवाडेश्वर जे हे पर्वत आहे आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही इथील सगळं केर कचरा जो आहे तो साफ केलेला आहे आणि जी पाण्याची टाकी आहे त्यातील गाळस देखील आम्ही इकडं वरती ट्रेकिंग करून आलेले आहेत आणि इकडं येऊन आम्ही इकडच्या पाण्याच्या टाकीला साफ केलं आणि इकडं आम्ही आमच्या सगळं मित्रांना घेऊन आलेलो आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल नव्या वर्षात पाडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे। लोणावळा ते खंडाळा दरम्यान द्रुतगती महामार्गाला जोडणारा तब्बल 189 वर्ष जुना अमृतांजन पूल धोकादायक झाल्यामुळे पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गामध्ये असलेला हा पूल अपघातीचे केंद्र म्हणून नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे। पर्यटनासाठी येणाऱ्या तरुण तरुणींकडून या ठिकाणी धोकादायक पद्धतीने साहसी प्रात्यक्षिक करण्याचे प्रकार घडले आहे। पर्यावरण पूरक आणि पेट्रोलची बचत करण्यासाठी एका अवलियाने बाईकवर संशोधन केलंय। 1 लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक तब्बल 160 किलोमीटर धावते। या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे। इलेक्ट्रॉनिक पेट्रोल हायब्रिड बाईक असं या दुचाकीचं नाव आहे। अथर्व राजे ह्यानं हे संशोधन केलं असून तो सिम्बॉसिस या विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे। गगनाला भिडणारे पेट्रोलचे भाव यावर पर्यायी संशोधन हा त्याचा मार्ग असू शकतो। अथर्व राजे या अवलियाचे निसर्गावर खूप प्रेम आहे। त्याला प्रदूषण हा शब्दच आवडत नाही, त्यामुळे त्याने बाईकवर होणाऱ्या प्रदूषणावर उपाय काढण्याचे ठरवले। अथर्वने आईजवळच्या 12 वर्षापूर्वीची जुनी मोपेड गाडी संशोधनासाठी वापरली। 2 महिने कठोर परिश्रम घेत मोपेड गाडीचा कायापालट करत तिचं रंग आणि रूप बदललं। नंतर हळूहळू तिचं संशोधन केलं। तयार झालेली हायब्रिड बाईकमध्ये एक बॅटरी टाकली। पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर ही बाईक धावते। 9 किलोमीटर बाईक धावल्यास बाईकमधील ऑटोमॅटिक बॅटरी चार्ज होईल, त्यानंतर ती बॅटरीवर धावेल। 9 किलोमीटरमध्ये तब्बल 4 वेळा ही बॅटरी चार्ज होते। मोपेड गाडी किमान 36 किलोमीटर धावते, तर बॅटरी चार्ज असल्यास ती 124 असे एकूण 160 किलोमीटर बाईक धावते आहे असं अथर्वने सांगितलं। ही इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल बाईक मी ॲक्टिवाची मॉडिफाय केली। ही 1 लिटरमध्ये तब्बल 160 किलोमीटर जाते। ही 9 किलोमीटरच्या पेट्रोलवर त्यानंतर 32 किलोमीटर इलेक्ट्रिकवर जाते आणि हिचं ॲव्हरेज 1 लिटरमध्ये 160 आहे। ही प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य बाईक आहे आणि आजकालच्या नागरिकास परवडणारी एकदम स्वस्तातली स्वस्तात बाईक
ही निर्माण केली आहे. इलेक्ट्रिकवर गेल्यानंतर एकही एमिशन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला झिरो एमिशन ही इलेक्ट्रिकवर गेल्यानंतर देणार. मला ही कन्सेप्ट सुचली कारण काय, मी बघितलं की इलेक्ट्रिक वाहनं एक 40 किलोमीटरच्या आता टू व्हीलर जे निघालेत त्यानंतर ते ब्रेकडाऊन होतात, तर ही गाडी ते करून देत नाही. हिला अल्टरनेटिव्ह फ्युएल पेट्रोल आहे. तुमची जर इलेक्ट्रिक बंद पडली तर तुमच्याकडे दुसरा पर्याय असतो, तो आहे पेट्रोलचा. त्यामुळे ही गाडी न बंद पडणारी आहे की तुम्ही कुठंही थांबू शकत नाही, ही गाडी तुम्ही चालू ठेवू शकतात. अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. बाईकमुळे 75% प्रदूषण कमी होईल असा दावा अथर्वनी केला आहे. अथर्वनी पेटंट फाईल केलं आहे. अथर्वचं संशोधन खरंच कौतुकास्पद. लवकरात लवकर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येणं गरजेचं आहे. युवती पत्रकार आज वाढत आहेत आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी ही उत्तम बाब आहे असं प्रतिपादन स्वरप्रतिभाचे संपादक आणि गेली 40 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले ज्येष्ठ पत्रकार प्रवीण वाळिंबे यांनी केलं आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रवीण प्रभाकर वाळिंबे यांच्याशी दिनमानच्या मंचावरून आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, तुमचं दिनमानच्या मंचामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ पत्रकार म्हणून? पूर्वीच्या काळी स्वातंत्र्यापूर्वी ठीक होतं, पण स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांचं महत्त्व खूपच वाढलेलं होतं आणि त्यांनी ती जबाबदारी देखील समर्थपणे पार पडली होती. समाज परिवर्तनाचा एक मोठा आरसा म्हणून वृत्तपत्रांकडे बघितलं जायचं. आता कालोघात गेल्या 20 वर्षात विशेषतः देशात खुली अर्थव्यवस्था आल्यानंतर जी संपत्ती निर्माण करणारा भारत आपला मोठा देश झाला, त्यातून अनेक सुबत्तेचे प्रतीकं आपल्याला दिसून येतात. उद्योगांची वाढ झालेली दिसून येते, तसंच वृत्तपत्र उद्योगाची वाढ फार मोठ्या प्रमाणात झाली. केवळ छापील वृत्तपत्र नव्हे तर ज्याला आपण चॅनेल्स म्हणतो, न्यूज चॅनेल्स, त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे आणि ती अजून वाढतच आहे. हा स्वागतार्ह बदल आहे असं मला वाटतं. तुमच्या पत्रकारितेची सुरुवात कशी झाली, त्याविषयी काय सांगाल? तो काळ मी 1980 पासून मी पत्रकारितेत साप्ताहिक मनोहरमध्ये उपसंपादक, किर्लोस्कर मासिकाचा कार्यकारी संपादक आणि नंतर मुक्त पत्रकार म्हणून जी जबाबदारी मी पार पडत राहिलो, त्याच्यामागं देशातलं महाराष्ट्रातलं वातावरण मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतं. दलित पॅन्थर असो, युवक्रांती दल असो, जयप्रकाश नारायणांची आंदोलन, अस्वस्थ भारत हे साधारणतः दशकच होतं, 1967 आणि 87 आणि अनेक सामाजिक चळवळी त्याच्यात समाजाबद्दल चांगला विचार करून परिवर्तन करायची ओढ असणारे अनेक तरुण पत्रकारितेकडे ओढले गेले, अर्थात त्यात मी पण एक होतो. आणि विषमता निर्मूलन आंदोलन असेल, अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलन असेल, अशा चळवळीतनं आलेल्यांची पत्रकारितेत आलेल्यांची संख्या तेव्हा मोठी होती आणि ते त्यामुळेच कदाचित पिंडानी पत्रकार असं आपण त्यांना म्हणू शकू. ही माझी सुरुवात आहे. आणि तुम्ही पत्रकारितेमध्ये गेली अनेक वर्षे पुण्यामध्ये आहात, तर त्याविषयी काय सांगाल, एखादी अविस्मरणीय आठवण? पत्रकारितेच्या आठवणीच्या पत्रकारितेचं आयुष्य खूप आहे, पण आठवणींपेक्षा सध्याचं पत्रकारितेचं स्वरूप आहे ना, त्याच्याबद्दल समाजानेच अंतर्मुख आणि पत्रकारांनी देखील अंतर्मुख होऊन विचार व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्वी वृत्तपत्र हे संपादकाच्या नावाने ओळखलं जायचं, आता ते मालकाच्या नावाने ओळखला जातो. हा मूलभूत फरक वृत्तपत्र उद्योगांमध्ये झालेला आहे. दुसरं, पत्रकारांच्या दृष्टीने काळजीची गोष्ट की त्यांना आता संरक्षण उरलेलं नाही आहे नोकरीमधलं, की पूर्वी तो नोकरीला म्हणजे निवृत्त होईपर्यंत पत्रकार असायचा, तिथे काम करायचा. आता गेल्या 15 वर्षात 20 वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेसिस आले, त्यामुळे 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि 3 वर्षानंतर हेच तरुण पत्रकाराचे उद्या वृद्ध झाले की त्यांना कुठलाही आधार नाही, पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, काही नाही. ही जरा काळजीची भीतीची गोष्ट आहे. दुसरं, मी तरुण असताना म्हणजे 85-87 सुमारास
पालकर आयोग बच्चावत आयोग यांच्याद्वारे पगार वाढवून घेण्याकरता आम्ही खूप आंदोलन केले. ते आमचे युनियन पण असायचे. आता युनियन स्वरूप जाऊन असोसिएशनचं स्वरूप होतं, त्यामुळे लढे नाही आहेत. हा सगळा आता मध्यमवर्गीय पत्रकार जो आहे तो कॉन्ट्रॅक्टवरती नोकरीला आहे, जे काही उत्पन्न ते परत पडतं, पण त्याचबरोबर मेहनत करून एक दर्जेदार पत्रकार पण व्हावं, भविष्यात आपण उत्तम संपादक व्हावं या ध्येयाने भरलेले पत्रकार खूप कमी दिसतात. नोकरीमुळे पत्रकारांची संख्या निश्चितच खूप आहे. त्यांच्यातच फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन व्हावं, त्यांनी अधिक अभ्यास करावा, समाजाची माहिती जास्तीत जास्त टिपावी आणि कुठल्याही जात धर्म भाषा प्रांत या आणि राजकीय पक्ष याच्या प्रभावाखाली न राहता निष्पक्षपणे काम करावं अशी समाजाचीच अपेक्षा आहे. ती वाढवी असं या आजच्या दिनानिमित्त मला वाटतं. आणि केंद्र सरकारने जो पत्रकार संरक्षण कायदा आत्ता केलेला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो की पत्रकार हे सॉफ्ट टार्गेट असतं. ती जी बातमी दिलेली असती त्यांनी ही तावून सुलाखून निश्चितच घेतलेली दिलेली असती, पण त्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ती लोकं एका अर्थाने डुख धरतात. आणि अशा घातक शक्तींशी लढा देणं पत्रकार एकट्या पत्रकाराला किंवा असं ते खरंच अवघड असतं. त्या दृष्टीने पत्रकार संरक्षण कायदा झाला ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो. पत्रकार हा पत्र नवे शस्त्र असं म्हणत समाजासाठी झटत असतो आणि समाजाकरताच कार्य करत असतो हेच आपल्याला आज बघायला मिळालं. कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मयी मेंदाळे, दिनमान न्यूज, पुणे. एक नजर हेडलाईन्सवर. दापोडी पिंपरी मेट्रो लवकरच धावणार, 70% काम पूर्ण. पूरग्रस्त नागरिकांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन. व्यापाऱ्याचे अपहरण करते, 12 तासाच्या आत जेरबंद. आणि पुणे मुंबई महामार्गावर अपघात, 1 ठार 2 जखमी, एकावर उपचार सुरू. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.